आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची काही रॅपिड प्रश्न काढलेले आहेत आणि फायर ब्रँड उत्तर अपेक्षित आहेत कोणते विरोधक जास्त साधे कर्तव्यदक्ष प्रामाणिक आणि सरळ वाटतात केजरीवाल का उद्धव ठाकरे केजरीवाल आणि उद्धव ठाकरे दोघेही मला जिलबी सारखे सरळ वाटतात <laughs> <laughs> महाराष्ट्राचा भावी युवा नेता कोण जो अभ्यासू संयमी आणि दूरदर्शी वाटतो आदित्य ठाकरे की श्रीकांत शिंदे जो आपल्या चा वडिलांच्या छायातन सगळ्यात पहिले बाहेर येईल तो कुणाशी जास्त मन मोकळेपणे बोलता अमित शहा की नरेंद्र मोदी अमित शहा कारण मोदीजींशी बोलताना एक वडिलकीचं नातं आहे त्यामुळे मनमोकळं मोकळ बोलता येतात पण तरी देखील बोलताना एक दडपण असतं अमित भाईंशी जे नातं आहे त्यात काहीही बोलतायत अरे वाह एकदाच काय ते सांगून टाका विदर्भ वे वेगळा पाहिजे कि नको <laughs> माझ्या पक्षाची भूमिका ही छोट्या राज्यांची आहे आणि ती आजची नाही आहे ती एकोणीशे ऐंशी पासनची आहे जी माझ्या पक्षाची भूमिका असते तीच माझी भूमिका असते मात्र आज महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना विदर्भावर अन्याय होणार नाही हे देखील मी बघतो आणि विदर्भातला असलो तरी राज्याच्या इतर भागावर अन्याय होणार नाही हे देखील मी बघतो आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री असताना मी जसा विदर्भाचा विकास केला तसाच पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले नेते पाणी पोहोचवू शकले नव्हते ते मी पोचवून